नमस्कार. आपल्याला चामखिळांचा त्रास होतो आहे. मानेभोवती चामखिळा किंवा काखेमध्ये चामखिळा आल्यात आणि ज्याचा त्रास होतो आहे त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण होमिओपॅथिक औषधं मी सांगतो आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर दीपक जगताप शोमधला होमिओपॅथी सर्वांसाठी हा भाग. आज आपण विचार करणार आहोत चामखिळ. अगदी सर्वसामान्यतः बऱ्याच लोकांना 40 नंतर किंवा 45-50 आसपास मानेभोवती चामखिळा यायला सुरुवात होतात. विशेषतः ज्या महिला मंगळसूत्र दागिने वगैरे घालतात त्यांना मानेच्या भोवती मानेवर चामखिळा येतात, किंवा काखेमध्ये पण चामखिळा यायला सुरुवात होते. होमिओपॅथीमध्ये सायकोसिस नावाचं एक मायाजम आहे, त्याची प्रतिक्रिया शरीरावर उमटते, ती मुळातच उमटते ती वॉर्टच्या फॉर्ममध्ये, चामखिळीच्या फॉर्ममध्ये. याच्यासाठी चामखिळांना फक्त मान किंवा काखेमध्ये एवढीच जागा नाही आहे, काही वेळा चामखिळा बोटावर पण येतात, नकल्स इथे येतात, काही वेळा कोपरांवर येतात, गुडघ्यांवर सुद्धा येतात, किंवा शरीराच्या कुठल्याही भागावर चामखिळ येऊ शकते. तर यासाठी महत्त्वपूर्ण औषधं कुठली कुठली आहे, त्याच्यामध्ये कॉस्टिकम आहे, टेल्क्रिया कार्ब औषध आहे, डल्कॅमेरा नावाचं औषध आहे, अँटिमोनियम क्रूड नावाचं औषध आहे, सिलिशिया नावाचं औषध आहे, नायट्रिक ॲसिड आणि सगळ्यात महत्त्वाचं थुजा. ही फार महत्त्वपूर्ण औषधं चामखिळांसाठी होमिओपॅथीमध्ये निवडता येऊ शकतात. परंतु चामखिळा नेमक्या कुठे आहेत आणि त्याचा आकार कसा आहे यावरून कुठलं औषध द्यायचं हे ठरतं. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. सिनॅबॅरिस नावाचं एक होमिओपॅथिक औषध आहे जे 30 पोटेन्सीमध्ये आपण घेऊ शकता. सिनॅबॅरिसचे जे वॉर्ट्स किंवा चामखिळा जे आहेत ह्याला धक्का जरी लागला, म्हणजे दाढी करताना ब्लेड लागलं किंवा धक्का जरी लागला तरी इझिली ब्लीडिंग वॉर्ट्स इज सिनॅबॅरिस. मांसल चामखिळा आणि सहजासहजी धक्का लागला, पीळ बसला, कपड्याचं घर्षण झालं तरी सुद्धा रक्तस्राव होऊ शकतो, याच्यासाठी महत्वाचं औषध म्हणजे कॉस्टिकम आणि नॅट्रम कार्ब. विशेषतः जांघेमध्ये जर खाली वॉर्ट्स येत असतील तर नॅट्रम कार्ब हे औषध खूप महत्वाचं आहे. नॅट्रम कार्ब 30 पोटेन्सीमध्ये वापरायला हरकत नाही. किग वॉर्ट्स म्हणजे कॉलीफ्लॉवर, आपला जो फ्लॉवर असतो खाण्याचा, त्या फ्लॉवर ज्यावेळेस निवडतो त्यावेळेस जसे त्याचे तुकडे आपण काढतो ते फ्लॉवरसारखे काही वॉर्ट्स दिसतात. विशेषतः काखेमधले चामखिळा किंवा मानेवरच्या चामखिळा ह्या तशा दिसतात. तर याच्यासाठी महत्त्वपूर्ण औषध जे आहे ते म्हणजे सिलिशिया, स्टॅफिसॅग्रिया आणि थुजा. या औषधांचा फिग वॉर्ट्स किंवा कॉलीफ्लॉवर लाईक वॉर्ट्स याच्यासाठी खूप चांगला उपयोग होतो. समजा बोटांवर इथे जर असे फ्लॅट वॉर्ट्स असतील, बसके बसलेले वॉर्ट्स, ज्याला आपण एखाद्या पावट्याच्या शेंगेमध्ये पावट्याचा जसा देठ असतो किंवा वाटाण्याच्या शेंगेमध्ये वाटाण्याला देठ असतो, तसे वॉर्ट्स जे आहेत ते कॉलीफ्लॉवर लाईक वॉर्ट्स ज्याचं मी वर्णन केलं आहे, किंवा पेडिंक्युलेटेड वॉर्ट्स ज्याच्यामध्ये थुजाचा वापर आपण करतो, पण फ्लॅट वॉर्ट्स आहेत, अशा वेळेस आपण रुटा नावाचं होमिओपॅथिक औषध वापरू शकता. रुटानं हे वॉर्ट्स जातात. काही वेळा हॉर्नी म्हणजे शिंगासारखे आणि ब्रॉड बसकट पण शिंगासारखे असे जर वॉर्ट्स असतील, अशा जर चामखिळा असतील, तर रस्टॉक्स हे औषध खूप महत्त्वाचं आहे. रस्टॉक्स औषध 200 पोटेन्सीमध्ये दिवसामध्ये 3 वेळा दीर्घकाळ जरा घ्या, आपल्याला लक्षात येईल की ते वॉर्ट्स चामखिळा नाहीशा होत आहेत. हातावर मागच्या बाजूला चांगले मांसल फ्लेशी वॉर्ट्स ज्याला म्हणतो आपण, असे फ्लेशी वॉर्ट्स हातावर जर असतील तर त्याच्यासाठी डल्कॅमेरा अतिशय छान होमिओपॅथिक औषध आहे. या औषधानं डल्कॅमेरा जर वापरलं तर हातावरचे वॉर्ट्स किंवा डल्कॅमेरामध्ये चेहऱ्यावर सुद्धा जे वॉर्ट्स येतात अराउंड आईज, याच्यासाठी डल्कॅमेरा हे अतिशय प्रमुख होमिओपॅथिक औषध आहे. जर चामखिळांच्या आजूबाजूला खाज सुटत असेल, इचिंग, मॉइस्ट
मॉइश्चर जमा होत असेल किंवा घाम येत असेल तिथे, आणि खूप सेन्सिटिव्ह, धक्का लागल्यानंतर जर खूप वेदना होत असतील तर त्याच्यासाठी थुजा हे अतिशय उत्तम होमिओपॅथिक औषध आहे. थुजा हे ऑइंटमेंटच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला होमिओपॅथिक दुकानामध्ये मिळू शकतं. थुजाचा वापर आपण अगदी 30, 200 किंवा 1000 पोटेन्सीपर्यंत करू शकता. अतिशय सुरक्षितरित्या आपण वॉर्ट्सपासून मुक्त होऊ शकता. पेनफुल आणि स्टिकिंग म्हणजे कपड्याला, कपडे काढत असताना अगदी कपड्याला चिकटणाऱ्या जर वॉर्ट्स असतील ना, नायट्रिक ॲसिड, नायट्रिक ॲसिडचे वॉर्ट्स हे असे कोमेजलेल्या एखाद्या फुलासारखे दिसतात, नायट्रिक ॲसिडचे. आणि पेडिंक्युलेटेड, त्याला एक असा कोम ज्याला आपण देठ म्हणतो तसा त्याला देठ पण असतो आणि पुढे कोमेजलेल्या फुलासारखे वॉर्ट्स असतात. नायट्रिक ॲसिड सेन्सिटिव्ह वॉर्ट्स आणि कोमेजलेल्या फुलासारखे वॉर्ट्स जर असतील तर अशा केसेसमध्ये नायट्रिक ॲसिडचा वापर अवश्य करा. जर चामखिळा या गुप्तांगावर येत असतील स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये तर नायट्रिक ॲसिड आणि थुजा ही महत्त्वाची औषधं आहेत. मानेवर चामखिळा आहेत, हातावर, फोर हँडवर ह्या भागामध्ये चामखिळा असतील तर अँटिमनियम क्रूड या औषधाचा वापर करा. आणि स्मॉल वॉर्ट्स ऑल ओव्हर बॉडी, छोट्या छोट्या चामखिळा संपूर्ण शरीरभर कुठेही येतात, अशा वेळेस कॉस्टिकम हे होमिओपॅथिक औषध अत्यंत महत्त्वाचं आहे. कॉस्टिकम आपण 200 पोटेन्सीमध्ये वापरायला हरकत नाही, ज्यानं आपण वॉर्ट मुक्त किंवा चामखीळ मुक्त व्हाल. धन्यवाद.